नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहतोय इम्पॉर्टंट प्रश्न, बोर्डाच्या परीक्षेला आलेले प्रश्न आणि बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकणारे प्रश्न। ही सीरीज मित्रांनो आपण बघतोय, या सीरीज मधली ही नववी व्हिडिओ आहे, म्हणजे नववं गणित आहे। मित्रांनो हे गणित खूप इम्पॉर्टंट आहे, जवळपास मी एकाच प्रकारची दोन गणित घेतोय, पण ही दोन्ही गणितं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या प्रकारची गणितं बोर्डाच्या परीक्षेला येत असतात। या अगोदरच्या आठही व्हिडिओ खूप महत्त्वाच्या होत्या मित्रांनो, त्यासुद्धा तुम्ही जर बघितल्या नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघून घ्या। या सिरीजमधले खूप या सिरीजमध्ये संपूर्ण इम्पॉर्टंट प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने जे आहेत ते आपण घेतोय, ओके। त्यामुळे जो विद्यार्थी ही सगळी सिरीज व्यवस्थित बघेल, हे सगळी गणित नीट अभ्यासेल, तो विद्यार्थी गणितामध्ये चांगल्या गुणांनी हमखास पास होणार आहे। मित्रांनो आज हे नववं गणित चाललेलं आहे आणि एक ते दोन गुणांचे प्रश्न आपण सध्या बघतोय। जसजसं हळूहळू आपण पुढे जाऊ तसतशी जवळपास आपली 100 पेक्षा जास्त गणितं होतील आणि त्याचबरोबर ती गणितं 4 गुणांची सुद्धा आपली पूर्ण होतील, 3 गुणांची गणितं सुद्धा आपली पूर्ण होणार आहे मित्रांनो। त्यामुळं या सिरीजकडे खूप लक्ष देऊन राहा, ही सिरीज जी आहे ती संपूर्ण नीट बघा। दररोज आपण 1 ते 2 गणितं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी अपलोड करत आहोत, ओके। तर जाऊयात पुढे, पण पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट करेल, जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा मित्रांनो प्रश्न काय, 5x + ay = 12 साठी x = 1 आणि y = 1, तर a ची किंमत काढा। एकदम सिंपल प्रश्न मित्रांनो, जास्त काहीच करायचं नाहीये। या समीकरणामध्ये x च्या जागेवर 1 ठेवा, y च्या जागेवर 1 ठेवा, तुम्हाला ऑटोमॅटिकली a ची किंमत मिळेल। पहिलं समीकरण लिहू आपण, 5x + ay = 12 दिले, आता याच्यात किमती टाकू, x = 1 y = 1 आणि a ची किंमत काढायची। मग 5 × x च्या जागेवर 1 लिहा अधिक a × y च्या जागेवर पण 1 लिहा, बरोबर 12 आपल्या जागेवर। आता 5 × 1 किती होतात, 5 अधिक a × 1 किती होतात, 1 a, म्हणजे फक्त a राहिले, बरोबर 12 आपल्या जागेवर। मला a ची किंमत काढायची म्हणून a ला आपल्या जागेवर ठेवेल आणि हे 5 अधिक आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, 12 आपल्या जागेवर, 5 अधिक पलीकडे गेले वजा 5। आता a = 12 × 5 गेले किती राहिले, 7, तर ए ची किंमत अशा प्रकारे 60 आलेली आहे। तर एकदम सिंपल प्रश्न आहे मित्रांनो, पण हा प्रश्न 1 मार्काचा आहे, ओके। आणि प्रत्येक मार्क खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न नीट लिहून घ्या, नुसतेच तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू नका। वहीमध्ये दररोज जेवढे जेवढे आपले प्रश्न होतात ते सगळे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवत जा। या नोट्स तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासाच्या अनुषंगाने खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत।